कोणत्या विध्वंसक रूपामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. मात्र आपल्या हालाकीच्या परिस्थितीवर मात करून इथल्या शेतकऱ्यांनी एकमेकात चांगले करून युद्ध प्रत्यक्ष आणले. सरकारी दबावापुढे न झुकता हिंसेनं संकटाला तोंड द्यायचं असा आदर्श या गावकऱ्यांनी घालून दिलाय. गावात राहणारे राजू कानार यांची मिहान प्रकल्पात शेती गेली. सरकारनं मोबदला दिला पण तोही अपुरा. त्यांच्या मुलाचा मुख्य प्रश्न होता तो त्यांच्या मुठभर मुलीचा लग्नाचा. पण इथे गाव करील ते गाव काय करील हे प्रत्यक्षात बघायला मिळालं. पण राजू कानार यांच्या मदतीला धावले ते शिवण घरातले शेतकरी. ज्ञान प्रकल्पात गेलं आपल्याला काम नाही. रस्ती परिस्थिती झाला की नाही त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येऊन तुम्ही त्याचं लढू लावून दिलं आणि ते डोंगराच्यात सगळ्या प्रकारची मदत गावकऱ्यांनी राजू कानार यांना केली. आपल्यावर आलेल्या संकटावर एक कृतीनं मात करायची, कोणत्याही प्रकारची सरकारी मदत घ्यायची नाही असा पवित्रा तिथल्या गावकऱ्यांनी घेतला आहे. नेता होत होतं सर्व ग्राहक लोकांनी मदत करून आर्थिक मदत करून लग्न घेतलं आणि म्हणून ते लग्न थांबून नाही हे आम्ही म्हणजे असं प्रयत्न करून निहान प्रकल्पामुळे शिवण गावातल्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट पोहोचलं. जमिनी गेल्यामुळे आजचं काम तुटलं पण अशा संकटाच्या परिस्थितीत सुद्धा गावकरी एकमेकांचा आधार बनले. शिवण गावाच्या शेतकऱ्यांचा मंदिर आहे इतर गावातल्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणा झाली आहे. अखिलेश गणित आयबीएन लोकमत शिवण गाव. या बरोबर सकाळच्या वाचनमध्ये